गावठी पिस्तूलचा धाक दाखवत लोकांना नग्न करून त्यांच्यासोबत शारीरिक संबंध ठेवण्यापासून ते त्यांना शेण घालेपर्यंत या टोळीने सोलापूरच्या लोकांमध्ये एकच दहशत पसरवली होती. अखेर जोडभावी पेठ पोलिसांनी या सर्व विकृतांना अटक करून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. सोलापुरात गावठी पिस्तुलाचा तसेच धारदार शस्त्रांचा धाक दाखवून लोकांना नग्न करणाऱ्या आणि शेणखाऊ घालणाऱ्या विकृत टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला असून ही टोळी पहिले लोकांना जीवे मारण्याची धमकी देऊन विवस्त्र करायची आणि नंतर त्यांच्यासोबत अनैसर्गिक लैंगिक संबंध ठेवायला लावून त्याचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करायची. एवढंच नाही तर ते व्हिडिओ आपसात शेअर देखील करायचे. लोकांना शेणखाऊ घालणे, हस्तमैथून करायला लावणे या गोष्टीही ही टोळी सर्रास करत असे. या टोळीने विकृतीचा कळस गाठला होता. अखेर पोलिसांनी त्यांना बेड्या ठोकल्या असून या टोळींमध्ये सागर कांबळे वय 22, बुद्धभूषण नागटिळक वय 26, सतीश गायकवाड वय 25, अक्षय थोरात वय 26 अशी अटक झालेल्या आरोपींची नावे आहेत. जुना तुळजापूर नाका ते रूपभवानी मंदिर या परिसरात ही टोळी आपली विकृत कृत्ये पार पाडायची. अखेर जोडभावी पेठ पोलिसांनी या सर्व विकृतांना अटक करून त्यांच्यावर विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. तसेच त्यांच्याकडून गावठी पिस्तूल, धारदार शस्त्रे आणि 4 मोबाईल असा एकूण 2,20,000 मुद्देमाल देखील जप्त करण्यात आलेला आहे. फेब्रुवारी रोजी ऑल आउट ऑपरेशन पोलीस आयुक्तालय हातीत सुरू होतं. त्यावेळेला जोडभावी पोलीस स्टेशनचे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे प्रभारी केतन मांद्रे साहेब यांना माहिती मिळाली की काही आपल्या शहरातीलच मुलं आहेत ज्यांच्याकडे अवैध शस्त्र बाळगून आहेत. मग त्यांनी त्याप्रमाणे त्यांना ट्रेस आउट केलं तर त्या 4 मुलं मिळून आली ज्यांच्याकडे अवैध अग्निशस्त्र आहे, म्हणजे फायरआर्म आहे, बुद्धी आहे त्यांच्याकडे. तर असे शस्त्र बाळगल्या प्रकरणी त्यांनी त्यांना ताब्यात घेतलं आणि त्यांची अंगझडती घेतली. त्यावेळेला जे मोबाईल मिळाले ते मोबाईलचं परीक्षण केलं असता त्याच्यामध्ये काही विचित्र असे व्हिडिओ त्यांना पाहायला मिळाले, ज्यामध्ये व्यक्तींना ते जबरदस्ती काही अनैसर्गिक संभोग करायला भाग पाडणं किंवा शेण वगैरे खायला लावणं असे घाणेरडे कृत्य ते व्हिक्टिमना करायला लावतात आणि त्याचे व्हिडिओ तयार करून त्यांनी ते पुढे त्यांच्या मित्र परिवारामध्ये ते सर्क्युलेट केलेले आहेत. मग त्या अनुषंगाने मग मी मोबाईल वगैरे ताब्यात घेतल्यानंतर त्याचं परीक्षण केल्यानंतर याच्यामध्येही त्या व्हिडिओमध्येही जी मुलं आहेत ज्या गुन्ह्यातील आरोपी आहेत की त्या ठिकाणी असं कृत्य करायला भाग पाडणं म्हणजे अंधाऱ्या रस्त्याचा आणि एकटे दुकटे फिरणाऱ्या व्यक्तींना अडवून त्यांना अग्निशस्त्राची किंवा मुक्तीची भीती दाखवून त्यांना ही अशी कृत्य करायला भाग पाडतायत असं ते लक्षात आलं. त्या अनुषंगाने मग आपण त्यांच्याकडून सर्व मुद्देमाल हस्तगत केलेला आहे आणि गुन्हा दाखल केलेला आहे आणि सदर गुन्ह्यामध्ये भारतीय दंडविधान कलम 292 सोबत शस्त्र अधिनियम 325 देखील लागलेला आहे. IT ॲक्ट देखील यामध्ये लागलेला आहे आणि त्यामुळे सदरचा तपास हा क्राईम PI ज्या आहेत जोडभावी पेठ पोलीस स्टेशनच्या श्रीमती विजयालक्ष्मी कुरी मॅडम करत आहेत. सदर गुन्ह्यामध्ये आरोपींना अटक केल्यानंतर 6 दिवसाची पोलीस कस्टडी मिळालेली आहे त्याच्यामध्ये. तर सदर पोलीस कस्टडी दरम्यान शस्त्र कुठून आणलं, कसं मिळवलं आणि कोणत्या कोणत्या पद्धतीची कृत्य केलेली आहेत याबाबतचा तपास झालेला आहे. एक चांगली कामगिरी जोडभावी पेठ पोलीस स्टेशनचे PSA केतन मांजरे आणि त्यांच्या टीमनी केलेली आहे आणि यांना मार्गदर्शन आणि सहकार्य त्या पोलीस स्टेशनच्या त्यावेळच्या इन्चार्ज आपल्या विजयलक्ष्मी कुरी मॅडम आणि सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर संतोष गायकवाड यांनी केलेलं आहे. सर्व टीमचं पोलीस आयुक्तालयातर्फे अभिनंदन. भविष्यात यांनी अशा पद्धतीची कृत्य म्हणजे विकृत मनोवृत्तीची ही जी मुलं आहेत जे